आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खासदार प्रकाश हुक्केरी यांच्यावर धनगर समाज नाराज. खडकलाटमध्ये समाजाने साथ दिली, कामं मात्र नाहीत. खासदार प्रकाश हुक्केरी निवडणुकीच्या तोंडावर भलतेच अडचणीत येण्याची शक्यता आहे. खडकलाटमध्ये त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. खासदार प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी या दोन नेत्यांच्या मतदारसंघात लोक भलतेच नाराज झाले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजात खूप संताप दिसून येत आहे. कायम हुक्केरी यांना धनगर समाजाची साथ मिळते, पण धनगर समाजाला काँग्रेसचा हात मिळत नाही. बिरदेव धनगर समाजाचे अध्यक्ष बिरा गावडे यांनी खूप मोठी नाराजी व्यक्त केली आहे. बिरदेव समुदाय भवन बांधकामाला 18,75,000 मंजूर झाले, पण 6,25,000 निधीच मिळालेला नाही. हलसिद्धनाथ मंदिर मरगुबाई जीर्णोद्धाराकडेही लक्ष दिलं नाही. काही लोकांना रेशन कार्ड मिळत नाही, पिण्याच्या पाण्याच्या योजनेकडे दुर्लक्ष आहे, अशी खंत व्यक्त होत आहे. धनगर समाजातल्या ज्येष्ठांनी खूप नाराजी व्यक्त केली आहे. जर खासदार आणि आमदार हुक्केरेंनी धनगर समाजाच्या प्रश्नाकडे कानाडोळा केला तर परिवर्तन सुरू होईल, असं सांगण्यात आलं आहे. भरमा गावडे, यल्लापा गावडे, सिद्धू गावडे, संजय गावडे, महेश गावडे, शंकर गावडे, अण्णासाहेब गावडे, सिद्धाप्पा गावडे, कल्लाप्पा गावडे, बाळू गावडे, शिवाप्पा गावडे या सगळ्यांचं मत आहे, लोकांची कामं झाली पाहिजेत. महानकर न्यूज साठी खडक लाटहून कृष्णा अर्गे. आणि सदलगा मतदारसंघामध्ये खडकलाट गाव मोठा, काम खडकलाट गाव मोठा असल्या कारणानं आमचा धनगर समाज जिथं एकदम मोठा आहे. गणेश यांना आणि प्रकाश यांना आमच्या धनगर समाजाकडे मोठ्या प्रमाणात लक्ष द्यावं. आम्ही म्हणालोय तसं आमची कामं फैल आहेत आणि लक्ष देऊन कामं करावं. आमचं इथं आता दुर्गाचं यात्रा चालू आहे आणि लक्ष बाकीची कामं काय आहे, काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून, तुम्हाला काय अपेक्षा आहे? अपेक्षा काय, बारक्या मोठ्यापर्यंत कुठंतरी रोड, रस्तं, आपलं काहीतरी असं म्हणजे जलकुंभ म्हणा, शाळाची किरकोळ कामं, भवन, आमचं काम आता भवनचं काम चालू आहे. असं ऐकलं जातं की भवन अर्धवट काम अर्धवट स्थितीमध्ये आहे. खडकलाट बिरदेव समाजासाठी भवन खासदार हुक्केरी यांनी भवन मंजूर केलेलं आहे, ते अद्याप काम पूर्णत्वाकडे आलेलं नाही. आता म्हणजे आमचं 18,75,000 दिलेत, आता आता 6,25,000 अजून द्यायचं आहे. काम पूर्ण झाल्यावर त्यांनी देणार आहे. आणि बाकीचं आणि कामं आहे ते आमच्या समाजाचे आता दिले आहेत परत आम्ही, ते सगळे पूर्तता कामं सगळी करावं.